नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या मराठी अक्षर भारती विषयामधील कवयित्री प्रतिमा इंगोले यांच्याकडून लिखित बारावी कविता पुन्हा एकदा ही कविता पाहायची आहे चला तर मग पाहूयात कविता पुन्हा एकदा सर्वप्रथम आपण पुन्हा एकदा या कवितेच्या कवयित्री प्रतिमा इंगोले यांचा परिचय जाणून घेऊया डॉक्टर प्रतिमा इंगोले या एक मराठी बाल साहित्यकार कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत नक्षलवाद शेतमजूर पंचमहाभूते बलुतेदारी यासारखे विविध विषय त्यांनी आपल्या साहित्यामधून हाताळले आहेत डॉक्टर इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत सतत सहा वर्ष विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केलं आहे प्रतिमा इंगोले यांची ऐंशीहून अधिक पुस्तके प्रकाशितही झाली आहेत डॉक्टर इंगोले यांनी ग्रामीण स्त्री पुरुषांचं वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामीण भागातील समस्या तेथील जीवघेणा जीवन संघर्ष मांडणाऱ्या त्या एकमेव कथालेखिका आहेत समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्नही आपल्या लेखनामधून केलेला आहे यांचे किमान दहा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत विशेष म्हणजे त्यांच्या दहाही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कारही लाभले आहेत त्यांचा हजारी बेलपान हा निखळ वराडी बोलीतील पहिला संग्रह आहे तर जावयाचं पोर हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचं सा साहित्य या दोन्ही प्रवाहात या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत डॉक्टर प्रतिमा इंगोले या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गावच्या राहिवासी आहेत डॉक्टर प्रतिमा इंगोले यांना मिळालेले काही पुरस्कार आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांना उत्कृष्ट स्त्री जीवनपर पुरस्कारही मिळाला आहे कृष्णाबाई मोटे पुरस्कार गिरिजा कीर पुरस्कार आणि ग्रंथोत्तेजक पुरस्कार असे पुरस्कारही मिळाले आहेत त्यासोबतच ची जोशी पुरस्कार जनसंवाद पुरस्कार जिजामाता पुरस्कार दत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार नागसेन पुरस्कार प्रबोधन पुरस्कार बहिणाबाई पुरस्कार महाराष्ट्र सरकारचे बालसाहित्य पुरस्कार असे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत प्रतिमा इंगोले यांच्यावरील काही ग्रंथ म्हणून पुढे आले आहेत डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या साहित्यातील सामाजिकता एक अभ्यास डॉक्टर संजीवनी मोहोळ ठाकरे यांच्याकडून लिहिला गेलेला हा ग्रंथ आहे त्यानंतर डॉक्टर प्रतिमा इंगोले साहित्य सूची एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार संपादक आहेत प्राचार्य रामदास मुगुटराव देवके यांच्याकडून लिखित हा एक ग्रंथ पुढे आला आहे प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली वा प्रकाशित केलेली काही पुस्तके अकसिदीचे दाने हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे अंधारपर्व हा एक कथासंग्रह प्रकाशित केला आहे या दोन्ही कथासंग्रहांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यासोबतच अन मृगधारा बरसल्या अमंगल युग आक्रोश अन्नदात्याचा आगळे अनुभव विश्व आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच वैचारिक कथासंग्रह म्हणून हा कथासंग्रह पुढे आला आहे त्यासोबतच ओविली फुले मोकळी करारी आजी ग्रामीण साहित्य लेखिकांची निर्मिती खमंग संस्कृती पाकशास्त्रावरचं पुस्तक म्हणून पुढे आले चुंकी जावयाचं पोर अशा प्रकारची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत प्रकाशित केली आहेत त्यासोबतच झेंडवाईचे दिवे तुळशीचा वटा द्रष्ट नक्षलग्रस्त पारंपरिक स्त्री गाथा पार्ट टाइम पॉलिश बैनाचे बोल बाईची कहाणी अशा प्रकारची पुस्तकेही प्रकाशित केली आहेत डॉक्टर प्रतिमा इंगोले यांना काही सन्मानही प्राप्त झाले आहेत सांगलीमध्ये झालेल्या सातव्या मराठा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दोन हजार दहामध्ये प्राप्त झालं दोन हजार बारा सालच्या डिसेंबरमध्ये पांढरकवडा यवतमाळ जिल्हा येथे झालेल्या केशर स्त्री साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे वीस ते बावीस ऑक्टोंबर दोन हजार बारा या काळात निपाणीला झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय लोकमंगल कृषी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे इचलकरंजी येथे तीस मे दोन हजार अठरा रोजी झालेल्या सहाव्या बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे असे काही सन्मान डॉक्टर प्रतिमा इंगोले यांना प्राप्त झाले आहेत यासोबतच पाठ्यपुस्तकातही प्रतिमा इंगोले यांचा परिचय दिलेला आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांचा जन्म ग्रामीण कथाकार कवयत्री हजारी बेलपान अकसिदीचे दाने सुग्रचा खोपा जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह भुलाई हा कविता संग्रह बुडाई ही कादंबरी प्रसिद्ध अस्सल वैदर्वी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य अशा प्रकारचा परिचय प्रतिमा इंगोले यांचा पाठ्यपुस्तकात व इतर ठिकाणी दिला आहे प्रतिमा इंगोले यांच्याकडून लिखित काही पुस्तकांची ही, ही छायाचित्रे भुलाई त्यानंतर सुलभ व्याकरण याही पुस्तकाचं संपादन प्रतिमा इंगोले यांनी केलं आहे त्यासोबतच उदक्कार त्यासोबत हिरवे स्वप्न हेही पुस्तक प्र प्रतिमा इंगोले यांनी प्रकाशित केलं आहे बोरवाली बाई त्यासोबतच ग्रामीण साहित्य लेखिकांची निर्मिती त्यानंतर शेतकरी वेथा त्यानंतर करारी आजी त्यानंतर हॅट्रॅटिक ही सर्व पुस्तकं प्रतिमा इंगोले यांनी प्रकाशित केली आहेत त्यासोबतच आमच्या आयडॉल आणि आत्मघाताचे दशक अशा विविध पुस्तकांचं प्रकाशन प्रतिमा इंगोले यांनी केलं आहे आता आपण कवितेचा आशय जाणून घेऊया कवितेचा आशय पुन्हा एकदा ही कविता कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी लिहिली आहे या कवितेत नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं सुरेख असं वर्णन कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी केलं आहे अशा प्रकारचा आशय कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी आपल्या पुन्हा एकदा या कवितेमधून मांडला आहे आता आपण प्रतिमा इंगोले यांची पुन्हा एकदा ही कविता वाचून घेऊया आणि प्रत्येक चरणानुसार त्याचा अर्थ जाणून घेऊया कवितेचा भावार्थ कवितेतलं पहिलं चरण पुन्हा एकदा चमकावी वीज पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकवार कवितेचं पुढील चरण पुन्हा एकदा घालीत पिंगा पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती, माती। कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी माती एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ भेदाभेद पुन्हा एक वेळ कवितेचं पुढील चरण पुन्हा एकदा घुमावा वारा पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहान विसरावी भूक भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहुल उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा अशा प्रकारची प्रतिमा इंगोले यांची पुन्हा एकदा ही कविता आता आपण प्रत्येक चरणानुसार त्याचा अर्थ जाणून घेऊया कवितेचं पहिलं चरण पुन्हा एकदा चमकावी वीज पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकवार कवितेच्या या पहिल्या चरणात कवयित्री प्रतिमा इंगोले म्हणतात निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर करत कवयित्री नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं छान वर्णन करतात आणि म्हणतात की पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरून यावी पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरून यावी त्या विजेचं तेज तिची प्रखरता माणसाच्या रक्तात भिनावी म्हणजेच माणसामध्ये पुन्हा एकदा उत्साह भरून जावा त्याचे स्नायू पेटून उठावेत म्हणजेच समाजातील जुन्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा अन्याय अत्याचार यांच्या विरुद्ध त्यांनी पेटून उठावे आणि ते सारे नष्ट करून त्यातून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे नवीन विचार निर्माण व्हावेत असे कवयित्री कवितेच्या पहिल्या चरणामध्ये सांगत आहेत कवितेचं पुढील चरण पुन्हा एकदा घालीत पिंगा पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी माती एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ कवितेच्या या दुसऱ्या चरणामध्ये कवयित्री प्रतिमा इंगोले म्हणतात नवनिर्मितीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मनाचं वर्णन करताना कवयित्री सांगतात की पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी पिंगा घालीत म्हणजे स्वतःभोवती गोल गोल फिरत बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात या बेभानसरीमुळे मातीत माती मिसळून जावी ती एक जीव व्हावी याचाच अर्थ या, या मातीतील म्हणजेच समाजातील सगळा भेदाभेद मिटून जावा संपून जावा असं कवयित्रीला वाटतं म्हणजेच समाजात असलेला गरीब श्रीमंत उच्च नीच जात धर्म स्त्री पुरुष असा विविध प्रकारचा भेदाभेद नष्ट होऊन भेदभाव विरहित नव्या समाजाची निर्मिती व्हावी असं कवयित्रीला वाटतं अशा पद्धतीचा अर्थ कवयत्रींनी या चरणामध्ये मांडला आहे कवितेचं शेवटचं चरण पुन्हा एकदा घुमावा वारा पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहान विसरावी भूक भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहुल उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा कवितेच्या या शेवटच्या चरणात कवयित्री प्रतिमा इंगोले म्हणतात नवनिर्मितीचे विचार प्रखरतेने मांडताना त्या सांगतात की पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजात घुमत राहावा पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजात घुमत राहावा या वाऱ्याने इथला प्रत्येक युवक भारून जावा इथल्या तरुणाने मंत्रमुग्ध होऊन तहान भूक विसरून नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची आस धरावी नवनिर्माणाची चाहूल त्याला लागावी नवीन विचारांचा नवा समाज निर्माण व्हावा नव्या विचारांनी नव्या कर्तृत्वाने आपली सारी भूमी उजळून निघावी म्हणजेच आपली भारतभूमी पुन्हा एकदा प्रखर तेजाने तळपावी तिची कीर्ती सगळ्यात जगभर पसरावी असंच कवयित्रीला वाटतं अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या शेवटच्या चरणात कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी मांडला आहे अशा प्रकारे पुन्हा एकदा या कवितेमध्ये प्रतिमा इंगोले यांनी नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये केलं आहे अशा प्रकारे आज आपण कवयित्री प्रतिमा इंगोले यांची पुन्हा एकदा ही कविता समजून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद